नमस्कार, नंदिनी किचनमध्ये आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। फ्रूट कस्टर्ड घरी बनवणे खूप सोपे आणि कमी वेळेमध्ये बनते। चला तर मग दिलेल्या साहित्यामध्ये फ्रूट कस्टर्ड कसे बनवायचे ते पाहूयात आणि सामग्री पाहून घेऊया। दूध गरम करायला ठेवूया। यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि एक वाटी दूध काढून ठेवलेला आहे। वॅनिला फ्रूट कस्टर्ड पावडर घेतला आहे मी। आता 1 ते 2 चम्मच दुधामध्ये घालायचे आहे। दूध कोमटच घ्यायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात। आता पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया दुधामध्ये। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दूध पण गरम झालेलं आहे। 1 ते 2 मिनिट पुन्हा दूध शिजवून घ्या। फ्रूट कस्टर्ड टाकलेले मिश्रण दुधामध्ये घाला। थोडे थोडे घाला, म्हणजे पॅनच्या कडेला चिपकणार नाही आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। ढवळत राहा सारखे, कुठेही स्किप करू नका। आता यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालत आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। फ्रूट कस्टर्ड हे खूप जास्त पातळ आणि घट्ट पण नसते। आता पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 4 ते 5 ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्स घालत आहे। मिक्स करून घ्या। आता 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घेऊया आणि कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून घेऊया। डायरेक्ट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू नका। 5 ते 6 मिनिट ताटामध्ये पाणी घ्या आणि 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवा। 5 मिनिट झाले आहेत। आता आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। 1 तास झालेला आहे। तुम्ही 2 किंवा 3 तास पण ठेवू शकता। आता मी खूप बारीक करून घेतले आहेत। आता यामध्ये सर्व फळे मिक्स करून घेऊया। बनाना, ग्रेप्स, ॲपलचे स्लाइस ते पण घालून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून घ्या। फ्रूट कस्टर्डमध्ये आपण आपल्या आवडीची कोणतीही फळे सीझननुसार घालू शकतो। यामध्ये व्हॅनिला एसेन्स देखील घातला तरी चालतो। तर मिक्स करून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे फ्रूट कस्टर्ड थंडगारच छान लागते। आता वरून काळे तीळ घालत आहे मी, ब्लॅक सिसम। तुम्ही स्किप करू शकता, ऑप्शनल आहेत। फ्रूट कस्टर्डची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा। आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन। मस्त रहा, खात रहा। धन्यवाद।